नमस्कार रसिको, चैत्र पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आम्ही आज सादर करत आहोत ज्येष्ठ कवी आणि कवयित्री यांच्या काही गाजलेल्या कविता। तर सुरुवातीला सादर करत आहोत शांता शेळके यांची एक छोटीशी कविता। कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकीत, कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकीत, हा तर एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत, हा तर एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत। गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भर, गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भर, पान हे नवे यात तरीका असेल काही प्रसन्न आशय। अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू, तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू। स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता, स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता, उभी इथे मी पसरून बाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता, नवीन वर्षा तुझ्या स्वागता। यानंतर सादर करत आहोत ना धो महानो यांची एक छोटीशी कविता। जर आसमान सुकले शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंग रेखा संथ पाण्यात नहाले, रान मुकाट झालेले पक्षी पंखात मिटले, हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले। जर आसमान सुकले स्वर मेदीत भिजले, ऊस मळ्याच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले। अशी लाख कली बोर अंगभर चंद्रकोर, ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर। यानंतर आपण पुढची कविता ऐकूया कवी मंगेश पाडगावकर यांची। सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत म्हणत तुम्हीच ठरवा, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा। काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं, काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं हे तुम्हीच ठरवा। पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फूट फुलून येतात हे काय खरं नसतं, काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा। पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, कणत कणत जगायचं की गाणं म्हणत म्हणत जगायचं तुम्हीच ठरवा। यानंतर सादर करत आहोत ग्रेस यांची पाऊस कधीचा पडतो ही कविता। पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेत जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने, डोळ्यात उतरते पाणी पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा। पुढची कविता आपण ऐकणार आहोत कवी सुरेश भट यांची। भल्या पहाटे निघून आले सख्या तुला भेटण्यास, मी या भल्या पहाटे निघून आले सख्या तुला भेटण्यास, मी या भल्या पहाटे निघून आले, घरातून चोर पावलांनी लपून आले जपून आले, तुझ्याच स्वप्नात रात गेली, तुझ्याच स्वप्नात जाग आली,
तुझ्याच स्वप्नात रात गेली, तुझ्याच स्वप्नात जागा आली, तुझ्याच स्वप्नात जागणाऱ्या जगातून उठून आले. विचारले मी न अंबराला, विचारले मी न वारी आला, विचारले मी न अंबराला, विचारले मी न वारी आला, तुझ्या मिठीचा निरोप आला, मिठी तमी मोहरून आली. आत्ताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला, आत्ताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला, आत्ताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले, हळूच मी पांघरून आले. गळे मला बोलता न आले, कुणी कुणी बोलले नाही. गळे मला बोलता न आले, कुणी कुणी बोललेही नाही. अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले, तुझा पता मी पुसून आले. यानंतर सादर करत आहोत अरुणा ढेरे यांची कृष्ण ही कविता. तुला नाही सूर्य झाकता, तुला नाही सूर्य झाकता आला, आणि घुंगट ओढून अंधार झाला असा देखावाही नाही करता. राधे तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली मुकी कासावी संध्याकाळ, आणि नंतर दूर डोंगरात धडाडून पेटला वणव्याचा केशरी जाळ. अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं, अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं, बिनमोलाचं केलं अवघं आयुष्य एका निरोप घेण्यानं. हात हललेला तू पाहिलास, रथ चाललेला तू पाहिलास, हात हललेला तू पाहिलास, रथ चाललेला तू पाहिलास, पण खिळून राहिली ठाईच, नाही धावलीस मागे आवेशान. कळलं ना तुला, कळलं ना तुला, शेवटी मनापासून मन दूर जात तेव्हा कुणाला कशाचाच अडसर उरत नसतो. ना अंगाचा वास, ना शब्दांचा फास, ना अंगाचा वास, ना शब्दांचा फास, श्वास अडतो की घुसमटतो याचा विचारही नसतो जाणाऱ्याच्या मनात. काल होते हात हातात, आज नाहीत. काल होते हात हातात, आज नाहीत. संबंधांचा अर्थ सामावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितीत. हवं ते हवं तेव्हा घेतो तो, हवं ते हवं तेव्हा घेतो तो, मिळवतो खेळवतो मालवतो, त्याच्यातून त्याच्याच साठी उगवता स्वीकार नका. जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो. त्याच्या ओळखीआड असते एक अदय अनोळख, त्याच्या ओळखीआड असते एक अदय अनोळख. तो यमुनेच्या जळात कधी काना होऊन हसतो, तो यमुनेच्या जळात कधी काना होऊन हसतो, तर कधी कालिया होऊन डसतो. राधे पुरुष असाही असतो, पुरुष असाही असतो. धन्यवाद.